संक्रांतीपूर्वी गुळाला मोठी मागणी असते, त्यामुळे राज्यात गुळ उत्पादकांच्या गुळाला चांगला दर मिळतो. सातारा जिल्ह्यातल्या कराड परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी गुळाचं उत्पादन घेतात, मात्र यंदा त्यांच्या गुळावर संक्रांत आली आहे. साखरेचे दर घसरले, त्याचा फटका गुळाला देखील मोठ्या प्रमाणावर बसतोय. गुळ उत्पादक अशोक चव्हाण यांची चिंता वाढली आहे. त्यामागचं कारण म्हणजे सध्या बाजारात गुळाचे दर घसरलेत. ही अवस्था केवळ चव्हाण यांचीच आहे असं नाही, तर राज्यातील सर्व गुळ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. खरं तर संक्रांतीपूर्वी गुळाच्या दरात तेजी असते, मात्र यंदा परिस्थिती अगदी उलट आहे. सातारा जिल्ह्यातील कराडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गुळाला 2550 ते 3200 रुपये दर मिळतोय. गुळाचा दर कमी होण्याचं कारण की साखरेचा दर एकदम बाजारपेठेत कमी झाले. साधारणतः 3000 रुपयाच्या आसपास काहीतरी 2900-3000 रुपये साखरेचे टेंडर झाले, त्याच्यावर डिपेंड गुळाचे दर असतात, त्यामुळे एकदम मंदी आहे. कराड परिसरात उत्पादित होणारा गुळ हा कणीदार आणि अधिक काळ टिकणार आहे, मात्र सध्या बाजारात साखर मिश्रित गुळाचं प्रमाण वाढल्यानं दर्जेदार गुळाच्या विक्रीवर त्याचा परिणाम होत असल्याची खंत गुळ उत्पादकांनी व्यक्त केली आहे. बाहेरच्या बाजारपेठांचा जर विचार केला तर थोडस साखरयुक्त गुळ किंवा असं जे येते, त्याच्यामुळे गिराईक त्या गुळाला जास्त प्राधान्य देत आहे आणि कराडच्या टिकाऊ गुळाला थोडस प्राधान्य द्यायचं कमी आलंय. त्याच्यावर साखरयुक्त गुळावर शासनानं थोडस काहीतरी निर्बंध घालावे अशी आमची अपेक्षा आहे. कराडच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेतून गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या राज्यात गुळ पाठवला जातो. आजपर्यंत गुळाला 4200 रुपये दर मिळत होता, मात्र अचानक दर कमी झाल्यानं गुळ उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. ऐन संक्रांतीच्या पूर्वसंध्येला गुळाचे दर प्रचंड कमी झाल्यामुळं सातारा जिल्ह्यातील गुळ उत्पादक प्रचंड चिंतेत आहे. साखरेचे दर बाजारपेठेत कमी झाल्यामुळं गुळाला जी मागणी होती गुजरात आणि राजस्थानमधून यामधून कमी झाल्यामुळं हे दर 2500 ते 3200 पर्यंत येऊन पोहोचल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यामध्ये होत आहे. मात्र आगामी काळात तरी शासनानं याकडं गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कॅमेरा पर्सन सकलेंसह विकास भोसले, झिमडिया, कराड, सातारा. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.